आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूर ओसरल्यानंतर प्रशासनाचा समाचार घेणार खासदार धैर्य शिलमाने संतापले. शिरोळ तहसील कार्यालयाला भेट देऊन बाहेर पडल्यानंतर खासदार धैर्य शिलमाने पुन्हा एकदा प्रशासनावर कडाडले. महापूर येण्यापूर्वी प्रशासनानं योग्य काळजी घ्यायला हवी होती. जे नियोजन करायला हवं होतं ते केलंच नाही, याचा प्रत्यय खासदार धैर्य शिलमाने यांना शिरोळात आला आणि उदगावला भेट दिल्यानंतर शिरोळमध्ये त्यांनी प्रशासनाच्या कामाचा पंचनामाच केला. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. पूर परिस्थितीचा विळखा शिरोळ तालुक्याला फार मोठ्या प्रमाणात आहे. गावातली लोकं अजूनसुद्धा गावामध्ये त्या ठिकाणी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करते. ठिकठिकाणी गावातल्या लोकांच्यापर्यंत शासकीय अधिकारी आपली मार्फत या ठिकाणी, आता कालच मी जोरात त्या ठिकाणी शासनाला सांगितलं होतं की एकही या ठिकाणी जीवितहानी झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. तर आता या ठिकाणी आज सकाळपासून तुम्ही बघत असाल अनेक बोटी आता इथे या ठिकाणी सामील झाल्या. हेलिकॉप्टरची सेवा सकाळपासून त्या ठिकाणी कुरुंदवाडला 2-3 वेळा फेऱ्या मारून हेलिकॉप्टर तिथं खाद्य पुरवायचं, त्या ठिकाणी खाद्य पुरवायचं काम करत आहे. स्वतः CM साहेब परत एकदा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज परत त्या ठिकाणी आले. शासकीय यंत्रणा आता गतिमान व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. लोकांनी धीर सोडता कामा नये, त्या ठिकाणी जिथं सुरक्षित असतील तिथं त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहावं. आज शासन प्रशासन आणि सगळेच लोक, नुसतं शासनावर नाही, या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी त्याला हात लावत आहेत. अगदी तरुण मंडळ दिवा रात्रीचा दिवस करून या ठिकाणी एकमेकाला मदत करत त्या ठिकाणी हा प्रसंगातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. हे आसमानी संकट आहे आणि एकावेळी अनेक जिल्हे याच्यामधनं इफेक्टेड झालेत. मी आपल्या माध्यमातनं या ठिकाणी सर्व माझ्या लोकसभा मतदारसंघातील आम जनतेला विनंती करेन की प्रशासन, आपण सगळेजण या ठिकाणी लोकप्रतिनिधी, या सगळ्यांनी या प्रसंगावर मात एकत्रपणे त्या ठिकाणी करूया. आज जी परिस्थिती उद्भवली त्याच्यासाठी काय कारण मीमांसा आहे, कुणाची घरं पडली असतील त्याच्यावर नंतर आपण उपाय करता येईल, रोगराई येऊ नये याच्यासाठी उपाययोजना करता येतील. पण आज आपली प्राथमिकता एकही जीवितहानी आपल्या तालुक्यातनं आणि ह्या लोकसभा मतदारसंघातनं होऊ नये याच्यासाठी रात्रंदिवस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी झोडपून काढलं आहे. निश्चितच आज या काळाच्या ह्या वाईट काळामध्ये एकमेकाची साथ देत आपण निश्चितपणे ह्या प्रसंगातनं बाहेर पडूया असं मी ईश्वरचरणाची प्रार्थना करतो. परमेश्वरानं आम्हाला या प्रसंगातनं बाहेर काढावं. आज योगायोगानं CM साहेब त्या ठिकाणी येत आहेत, मी परत त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे. आणखी काय या ठिकाणी या तालुक्याला आणि असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात यंत्रणा कमी पडत असेल ती निश्चितपणे पूर्ववत दिवसतोपर्यंत आम्ही अखंडितपणे या लोकांना मदत करण्याचं कार्य शासनामार्फत आणि प्रशासनामार्फत आम्ही त्या ठिकाणी चालवतो. नाही तालुक्यामध्येच नव्हे, जर आपण बघितलं तर प्रशासकीय यंत्रणेमध्ये आज ज्या बोटी आल्या होत्या त्या काही या ठिकाणी वाईट अवस्थेमधल्या बोटी होत्या, त्या चालूच झाल्या नाहीत. काही ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघितलं तर चालवणारा चालकच काही ठिकाणी नव्हता, काही ठिकाणी पंक्चर झालेल्या बोटी त्याचं पॅचवर्क त्या ठिकाणी करायचं होतं. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, आपत्ती काळानंतर व्यवस्थापन करायचं नसतं तर त्याचे व्यवस्थापन आधीच व्हायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या तयाऱ्या आधी असायला या ठिकाणी पाहिजे होत्या, पण दुर्दैवानं आज पूर या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. हे आसमानी संकट आहे, 12 पट पाऊस जास्त पडला आहे. हे मानवाच्या हातामध्ये जरी नसलं तरीसुद्धा त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी म्हणून जी यंत्रणा लागणं गरजेचं होतं त्यामध्ये निश्चितपणे मला या ठिकाणी कसूर या यंत्रणेमध्ये मला निश्चितपणे दिसला आहे आणि त्याची शहानिशा आम्ही निश्चितपणे हा पूर ओसरल्यानंतर माझी माणसं एकदा जीवंतपणे माझी बाहेर काढतो आणि त्याच्यानंतर काय त्याचा समाचार घ्यायचा तो निश्चितपणे आम्ही कार्यक्रम पुढच्या काळामध्ये घेऊ.